नमस्कार, मी रुपाली, रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण छोट्या मुलांसाठी मधल्या वेळेस खाण्यासाठी पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाच्या आणि गूळ वापरून केलेल्या पुऱ्या बनवणार आहोत। अगदी पौष्टिक ह्या पुऱ्या आहेत, खायला खूप सुंदर लागतात आणि लहान मुलं आवडीने खातील, त्यामुळे त्याला आपण वेगवेगळा शेप पण दिलेला आहे। चला मग आजच्या पौष्टिक पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात। अगदी कमी तेलकट अशा ह्या पुऱ्या आहेत, त्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ अगदी आपण जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रवा अगदी बारीक घ्यायचा आहे। 100 ml आपण साजूक तूप घेतलेलं आहे। 2 आपण चमचे घेतलेले आहे सुंठ पावडर। 1 चमचा चवीसाठी मीठ घेतलेलं आहे आणि 800 ग्रॅम आपण गूळ घेतलेलं आहे। त्या गुळामध्ये आपण 400 ml पाणी घालायचं आहे आणि हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। खूप गरम करायचं नाही आहे, हलकंसं गरम करायचं आहे म्हणजे गूळ आपला पटकन विरघळला जाईल। गूळ आहे तो रेग्युलर आपण घेतलेला आहे। आता आपण जे तूप घेतलेलं आहे ते छान गरम करून घ्यायचं आहे आणि ते तूप आपण मोहनसाठी वापरायचं आहे। आता एका परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊयात, रवा घेऊयात, त्यामध्ये घालूया बेसन पीठ, चवीनुसार घालूया मीठ आणि सुंठ पावडर। हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता त्यामध्ये आपण तूप गरम करून घेतलेलं आहे त्याचं मोहन घालूयात। आता हे तूप सर्व पिठाला छान लावून घेऊयात, अगदी छान चोळून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपण गूळ सगळं वितळून घेतलेलं आहे, विरघळून घेतलेलं आहे। आता हे गुळाचं पाणी ह्या पिठामध्ये आपण मिक्स करायचं आहे। थोडं थोडं करत हे पाणी आपण पिठामध्ये छान मिक्स करून पीठ छान मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण गव्हाचं पीठ छान मळून घेतलेलं आहे। थोडंसं तुपाचा हात लावून 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवूयात। पंधरा वीस मिनटं झालेली आहेत। आता ह्याचे आपल्याला जेवढ्या प्रमाणात मोठी चपाती बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात गोळे घेऊन त्याची चपाती लाटून घेऊयात। थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन अशा प्रकारे शांतच्या चपात्या करून घ्यायच्या आहेत किंवा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। थोडीशी खसखस पेरायची आहे वरून, दिसायला पण छान दिसतात आणि खसखसीमुळे पुऱ्यांची चव पण चांगली लागते। तर एवढी जाड चपाती मी ठेवलेली आहे। माझ्याकडे काही कुकी कटर आहेत, त्या कटरनीच मी वेगवेगळे शेप देणार आहे। काही गोल पुऱ्या करणार आहे, काही वेगवेगळे शेप देणार आहेत म्हणजे मुले आवडीने खातील। असे वेगवेगळे शेप दिले की मुले आवडीने खातात, म्हणून आपल्याकडे जर कुकी कटर असतील तर असे वेगवेगळे शेप द्यायचे आहेत। छोट्या मुलांना हे वेगवेगळे आकार दिले तर आकर्षण वाटतं आणि आवडीने खातात। अशा प्रकारे काही मी वेगवेगळे आकार दिलेले आहेत, काही गोल आपल्या पुऱ्या करून घेणार आहे। अगदी घरच्या साहित्यांमध्ये आपण ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत। अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घेऊयात। आता तेल गरम करण्यासाठी आपण ठेवलेलं होतं, तेल छान गरम झालं की मीडियम गॅस करायचा आहे आणि पुऱ्या छान खमंग तळून घ्यायच्या आहेत आणि फुल गॅसवर नाही तळायच्या, मीडियम गॅस करायचा आहे। मीडियम गॅसवर त्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरल्यामुळे हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत।
तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या आणि वेगवेगळे शेप दिलेले आहेत, आपण ते सर्व तळून घेऊयात। आधी संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगला सुद्धा आपल्याला खाण्यासाठी खूप छान आहेत। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।